पिंड पदावरी दिला पुलेकरी माझे झाले गया वरजन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वरजन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतरिले ओजे माझे झाले गया वरदान फिटले पितरांचे ऋण विठ्ठल महायोग पीठे तटे भीमारथ्यं वरं कुंडलिकाय दातं मुनिन्द्रै समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात पर ब्रह्मा
तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। नमो जन्मभूमि, नमो जन्मभूमि जिथे जलमले मी, नमो कर्मभूमि जिथे वाढले मी, नमो लंकापुर भूमि ज्ञान पावित केले आम्ही, नमो भारत राष्ट्र भूमि जिचा कामी पडो आम्ही, नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमस्कार माझा करुकमिनी पाया देवराया, धन्यवाद तुझे पाया, धन्यवाद तुझे पाया, धन्यवाद तुझे बैसविले पावले श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुजगेन्द्रहारम सदा वसतम हृदयारविन्दे भवम भवानी सहितम नमामि। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, 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 हर हर काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता, पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गया वरदन, फिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग हा जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलेले सहदेव वैकुंठाला गमन गेलेले वारकरी संप्रदायाचे कळस झालेले विश्व वंदनीय जगद्गुरु तुकोबराया, ज्ञान भक्ती वैराग्याचा कळस
महाराष्ट्राचे महामेरू, छत्रपती शिवरायांचे गुरु, देवमान्य, संतमान्य, जगतमान्य, आदरणीय जगद्गुरु तुकोबराया, नवे नवे या महाराष्ट्राला ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं, असे छत्रपती शिवरायांचे गुरु, देवमान्य, संतमान्य, जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा गोड असा चिंतनीय असा अभंग सेवेकरता उच्चारला विठ्ठल. अभंग चार चरणाचा आहे. अभंग या संतांमधल्या महान संतांचा आहे, ज्यांनी तुमच्या आमच्यासारखा संसार करावा आणि संसाराला परमार्थाची झालर द्यावी. नवे नवे हा महाराष्ट्र चौघांच्या खांद्यावरती उभा राहिला. किती जणांच्या? बोलत नाही का रामनगर मधली माणसं? बोलत चला, मी शुद्ध शाकर आहे, खाणार कोणाला नाही, घाबरू अजिबात नका. हा महाराष्ट्र जो उभा राहिला, ही भारताची माती जी उभी राहिली ना मायबापन हो, ती चौघांच्या खांद्यावरती. किती जणांच्या? चौघांच्या खांद्यावरती माता मावलानं. आपण सुद्धा गेल्यानंतर किती जणांच्या खांद्यावर जातो महिला मंडळ? किती जणांच्या खांद्यावर जातो? थोडं जोरात बोला, माझं वय जास्त झालंय, मला ऐकायला येत नाही. किती जणांच्या खांद्यावर जातो? चौघांच्या खांद्यावरती जातो मायबापण. तुम्ही आम्ही ज्या चौघांच्या खांद्यावरती जातो ना, त्याच चौघांच्या खांद्यावरती माझ्या महाराष्ट्राची माती उभी राहिली मायबापण. कोण चौघ आहे मायबापण? जीवनामध्ये आल्यानंतर माऊली ज्ञानंदीचे माऊली ज्ञानोपराया, देहूचे जगद्गुरु तुकोबराया, विटेवरचा पांडुरंग परमात्मा, आणि चौथे म्हणजे ज्यांची जयंती आपल्या समोर येते असे छत्रपती शिवराया विठ्ठल. चौघांच्या खांद्यावरती आपली भारताची माती आधारित आहे. बरोबर? किती? चौघांच्या खांद्यावरती. या चौघांना सुद्धा वैराग्याची झालर ज्यांनी लावली, माऊली ज्ञानोपराया या विश्वाला माहिती झाले. कुणामुळे? हा संप्रदायचा तत्व माझ्या माऊलींनी जोपासलं. कोणी जोपासलंय? मावश माऊली ज्ञानोपरांनी जोपासलं. पाया रचला, परंतु निस्ता पायाच बांधून ठेवला असता तर संप्रदायाला ताकद निर्माण झाली नसती. म्हणून या संप्रदायाची ताकद जर कुणामुळे वाढली असती तर ती माऊली ज्ञानोपरांनी पायर असला. अरे पांडुरंग परमात्म्याचं महत्व जर कोणी गायलं असेल तर ते एकमेव संत ज्यांच्या वैराग्यामुळे हा वारकरी संप्रदाय उभा राहिला आणि जे कळस्थानी उभे जाऊन बसले ते म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया विठ्ठल. अशा जगद्गुरु तुकोबरांचा चार चरणाचा चिंतनी असे अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे. अभंग प्रत्येकाच्या ज्ञात आहे. बरोबर आहे की नाही? अभंग किती चरणाचा आहे? चार चरणाचा. बरोबर आहे की नाही? जवळजवळ 90% अभंग चार चरणाचे, बाकीचे अभंग काही 3 चरणाचे, काही 5 चरणाचे, काही 7 चरणाचे. फक्त काकड्यातले अभंग 10 ते 12 चरणाचे, त्यातही काकड्यामध्ये फक्त आणि फक्त तिसरी आणि चौथी मालिका जी आहे त्याच्यात अभंग मोठी येतात. बरोबर की नाही? मालिका म्हणजे आपली सिरियल लागती ती मालिका नाही. मालिका म्हणजे संप्रदायाचं मूळ तत्व, जे संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही उतरल्यानंतर जेव्हा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आली की पहिल्यांदा संप्रदायामध्ये आल्यानंतर हरिपट पाठ असावा, आणि दुसरी म्हणजे भजनी मालिका काकडा पाठ असावा तर या व्यासपीठावरती यावं विठ्ठल. काकडा केल्याशिवाय माणूस वाकडा होत नाही, वाकडा झाल्याशिवाय त्या ठिकाणी खाली मान झुकावल्याशिवाय परमार्थात चालता येत नाही. जो ताट मानाने जगतो तो परमार्थात टिकू शकत नाही. परमार्थ करायचा असेल तर मान झुकवावी लागते. काय करावी लागते? मान झुकवल्याशिवाय परमार्थाची ताकद आपल्याला कळू शकत नाही, विटेवरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कळू शकत नाही. म्हणून किन निमित्ताने ही सेवा हे वक्त्याचं सांगण्याचं आद्य कर्तव्य असतं. म्हणून उर्वरित वेळेत आपण अभंग बघणार आहोत. तत्पूर्वी काय निमित्ताने तुम्ही आम्ही जमलेलो आहोत ही संप्रदायाची मर्यादा सांगते. बरोबर आहे की नाही? वारकरी संप्रदायाचं तत्व सांगतंय मायबाप, तुम्ही ज्या निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहात ना ते निमित्त तुम्हाला ज्ञात आहे. बरोबर आहे की नाही? आपण कशा करता आलो आज इथं? कशा करता आलो? वर्ष श्राद्ध म्हणजेच अध्यात्म याला सांगतं प्रथम पुण्य स्मरण. व्यक्ती गेल्यानंतर आता जो त्या ठिकाणी जन्माला आलाय तो जाणार आहे. मृत्यू हा अटळ आहे. बरोबर आहे की नाही? जो ज्याची 5वी झाली त्याचं 13 होणार आहे, त्याचं श्राद्ध होणार आहे. जो खाटेवर आला तो पाटेवर जाणार आहे मायबापण. मग प्रत्येकाला ताटेवर जावं लागणार आहे. मरण अटळ आहे, मरावं मात्र प्रत्येकाला लागणार आहे. आपलं सोडा, देवाचा बाप आला, राहता आलं का
नाही. स्वतः भगवान परमात्मा आला, राहता आलं का? नाही. याच्याही पलीकडे बघा, ज्या संतांनी हा अध्यात्म तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला, अशी काही संत होते का परराज्यामध्ये परदेशामध्ये जावं आणि आपलं अध्यात्माचं प्राणांगण त्यांना सांगावं, त्यांना सुद्धा राहता आलं नाही. मला सांगा, ज्यांच्यामध्ये शांती इतकी विनमय होती, एवढे श्रीमंत होते पण महान संत होते, त्यांना त्या ठिकाणी नाथबाबा म्हटलं गेलंय, त्यांना सुद्धा राहता आलं का? नाही. जगद्गुरु तुकोबारायांना राहता आलं का? नाही. महावशमावडी ज्ञानोपरांना राहता आलं नाही. अरे या विश्वाच्या आद्य गुरु ज्यांच्या कुशीमध्ये तुम्ही आम्ही राहतोय, अशा निवृत्तीनाथ दादांना सुद्धा राहता आलं नाही. आपण इथं कोणीही राहण्याकरता आलं नाही. इथं जेवढे जेवढे अवताराला आले, जन्माला आले, महाराज सांगताय तेवढे तेवढे गेले. मायबापण त्या ठिकाणी संतांनी सांग, मायबापण आजा गेला पंजा गेला, देखत पण प्रत्येकाला जावं लागतंय. आजा गेला पंजा गेला, बरोबर का? बाप सुद्धा म्हसना गेला. मायबापण तेवढंच नाही, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग संत अनेक प्रमाणात सांगताय, एवढे प्रमाणात बघत बसायला आपल्याला वेळ नाही. मग आता सगळ्यांचं मरण आठळ हे संतांनी सिद्ध केलंय. कोणी सिद्ध केलंय? संतांनी सिद्ध केलंय. मग मरावं लागणार आहे आणि मेल्यानंतर श्राद्ध घालावं. पण श्राद्ध कोणी घालावं? ज्यानं बापाला जिवंतपणी सांभाळलं त्यानं श्राद्ध घालावं. बरोबर एक नाही तर हल्लीच्या काळामध्ये कसं चाललंय? अरे जिवंतपणी नाही अन्नदान, आणि मेल्यानंतर करती पिंडदान, त्याला अर्थ नाही. मेल्यानंतर तुम्ही किती गुलाबजामच्या पंक्ती उठवा, त्याच्यात अर्थ उरत नाही. जिवंतपणी मायबाप सांभाळणं गरजेचं आहे. मग आज ज्यांच्या श्राद्धानिमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहो मायबापांनो, एक या ठिकाणी उकाडी परिवार, या परिवाराने हा जनसमुदाय उभा केला. कशा करता? आज आमच्या बापांना जाऊन जवळजवळ एक नाही दोन नाही आज वर्ष पूर्ण झालंय. किती वर्षानंतर जो विधी केला जातो त्याला श्राद्धाचा विधी म्हणतात. मग श्राद्ध आम्ही आज आमच्या बापाचं करतोय. कुणाचं करतोय? आज आम्ही आमच्या बापाचं करतोय. कुणी केलं? मायबापांवर ज्याच्या पोटी या ठिकाणी कौशल्याचा लाडकं रामचंद्र प्रभू जन्माला आले, त्यांनाच त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काय घालावं लागलं होतंय? पिंडदान करावं लागत होतंय, श्राद्ध करावं लागत होतंय, यज्ञ करावं लागत होता. कशा करता? बापाला स्वर्गात राहायला जागा मिळावी म्हणून. मग त्या ठिकाणी आम्हाला रामायणाचा ग्रंथ पुरावा देतोय, आम्हाला महाभारतासारखा ग्रंथ पुरावा देतोय. अरे ज्याच्या उदरी पाची पांडव जन्माला येत आहे त्या पंडू राजाचा सुद्धा शेवट करावा लागतोय. बरोबर आहे की नाही? त्याचाही शेवट करावा लागतोय. मग शेवट जर सगळ्यांचा करावा लागतोय तर तुमचा आमचा सुद्धा शेवट करावा लागेल. कोणी सांगावा? प्रश्न माऊलीच्या ज्ञानेश्वरीला करा. माऊलीची ज्ञानेश्वरी सांगून जाते म्हणून आजचं श्राद्ध घालावं. विठ्ठल महावश्य माऊली ज्ञानोपराय सांगताय म्हणून आजचं श्राद्ध घालावं. महावश्य माऊली ज्ञानोपराय त्या ठिकाणी आपल्याला पुरावे देत आहे म्हणून आजचं श्राद्ध घालावं. म्हणून आज या ठिकाणी हा उकाडे परिवार आज आपल्या बापाच्या नावाने त्या ठिकाणी शेवट करत आहे. मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा वाटलं होतं, हे विटेवरच्या मालका मला काहीच लागत नाही रे देवा, पण एकच आट्टास आहे, माझी एकच इच्छा आहे, हा शेवट काय व्हावा? गोड व्हावा. बरोबर आहे. या जसा टिकेला होता, या जसा टिकेला होता, या जसा टिकेला होता, या जसा टिकेला होता, या जसा Oh.
म्हणून जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा एकच इच्छा होती, पांडुरंगा मला काहीच लागत नाही पण एकमेव इच्छा याच साठी केला होता अट्टहास। पांडुरंगा एकच इच्छा आहे देवा, माझा शेवट गोड व्हावा। काय व्हावा? शेवट गोड व्हावा। म्हणून मनुष्य कसा जगला ना हा त्याच्या शेवटवरती अवलंबून असतो, बरोबर आहे की नाही बाबा? किती पुण्य केलंय किती पाप केलंय याची प्रचिती प्रत्येकाला शेवटच्या वेळेला येते, आणि ज्या वेळेला आयुष्यभर माणूस वाईट वागतो आणि शेवटच्या वेळेला हाल होते त्यावेळेला त्यालाही आठवतं बाबा जर आयुष्य चांगलं जगलं असतो तर आज ही अवकळा झाली नसती। म्हणून महावश्र माऊली ज्ञानोपराय सांगताय बाबा जीवनामध्ये आल्यानंतर माय बापाचा शेवट करणं हे मुलांसाध्य कर्तव्य असतं। कशावरून? त्या ठिकाणी महावश्र माऊली ज्ञानोपरायांची ज्ञानेश्वरी सांगून जाते, सोम सूर्या अधिग्रहणे मिळोनी करता ती पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस। आपले माता अगर आपले पिता गेल्यानंतर उदक प्रदान करणं पिंडदानाचा विधी करणं तर्पणाचा विधी करणं हे मुलांचं काय असतं? आद्य कर्तव्य असतं। म्हणून ज्या बाबांना आज आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे अशा बाबांचं नाव आहे कैलासवासी सोनू कचरू उकाडे। त्यांच्या शानात त्या ठिकाणी त्यांना 3 मुलं 1 मुलगी आणि जवळजवळ 7 नातू आणि 3 नाती हा मोठा परिवार आहे, बरोबर आहे की नाही? आता जवळजवळ असं म्हटलं तरी चालेल की अर्ध गाव काय आहे त्यांच्याच भाऊकीचं आहे, बरोबर आहे की नाही? मग आता प्रत्येकाचं नाव काही आपल्याला घेणं शक्य नाही। म्हणून त्या ठिकाणी बाबांना 3 मुलं आहे, प्रभाकर सोनू उकाडे, बस्तीराम सोनू उकाडे, रामकृष्ण सोनू उकाडे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती, निर्मलाताई, विनायक शिंदे। त्याचप्रमाणे त्यांची त्या ठिकाणी संपूर्ण नातू पण हा मोठा परिवार। आणि या परिवारामधून आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे। वर्ष पूर्ण झालं की काय करावं लागतंय? श्राद्ध करावं लागतंय। मग माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सांगते, रामायणासारखा ग्रंथ सांगतोय, महाभारतासारखा ग्रंथ सांगतोय, म्हणून आज एक नैमित्तिक प्रकरणातला अभंग आणि नैमित्तिक त्या ठिकाणी कीर्तन आज तुम्ही आम्ही करतोय। विठ्ठल श्राद्ध म्हटलं की कीर्तन, तुम्ही म्हणाल ताई हे कीर्तन का ठेवाव? माय बापण आम्ही सांगतोय म्हणून ठेवू नका, संप्रदायचं तत्व सांगतंय त्या ठिकाणी म्हणून ठेवा। आणि तुम्हाला वाटत असेल का कीर्तनकाराला पाकिट मिळावं म्हणून कीर्तनकार सांगता, तर एकदा त्या ठिकाणी तुम्ही गरुड पुराणासारखा आणि श्रीमद भागवतासारखा ग्रंथ हातामध्ये घ्या। श्रीमद भागवतासारखा ग्रंथ सांगून जातोय बाबा का हे नाम चिंतन करावं, का कीर्तन ठेवावं, का प्रवचन ठेवावं, का कथा ठेवाव्या। एकाच गोष्टीमुळे जीवनामध्ये आल्यानंतर मायबापांना कसाही व्यक्ती गेला तर मोक्ष शेवटवरती अवलंबून असतो, बरोबर आहे की नाही? म्हणून तुकोबरांनी म्हणावं, हे पांडुरंग परमात्म्या एकच इच्छा आहे अंतकाळाच्या वेळेला काय व्हावा, तू माझ्या मुखाला यावा। काय व्हावा? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका। म्हणून पांडुरंगा तू अंतकाळाच्या वेळेला माझ्या मुखाले, ठीक आहे तुकोबराया? अंतकाळाच्या वेळेला मुखाला आल्यानंतर काय होणार आहे पांडुरंगा? माझ्या म्हणजे ज्याच्या मुखाला तू येणार आहे त्याच्या सुखाला पारावर राहणार नाही, ठीक आहे पांडुरंगा? आम्हाला त्या ठिकाणी आता सुखाला तुकोबराय आम्हाला कळतंय सुखाला पारावर राहणार नाही। मग अंतकाळाच्या वेळेला मुखाला येण्याकरता त्या ठिकाणी काय करावं लागतं? तर अखंड त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करावं लागतं। विठ्ठल स्मरण घडण्याकरता कथा कीर्तन प्रवचन ठेवावं लागतं। आणि कीर्तन म्हणजे एकल्याचा खेळ नव्हे, कीर्तना का करता काय लागतो? हा मेळ जमवा लागतो तेव्हा कीर्तनाचा खेळ जमत असतो। म्हणून मग कीर्तनाला काय लागतं? उत्कृष्ट असं मृदुंग लागतो। काय लागतोय? मृदुंग लागतोय। मायबापानच चामड्याच्या वाद्याला सुद्धा कळतंय की आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलंय की आपल्या आयुष्याचं भलं होतंय। काय कळतंय?
आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलंय, आपल्या कातड्यातून आवाज जर विठ्ठलाचा निघाला तर आपल्या आयुष्यात भलं होतंय हे त्या ठिकाणी कातड्याच्या मृदुंगाला कळतंय मायबापांना, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाही. बरोबर की नाही? म्हणून या ठिकाणी दोन्ही मृदुंग वादक ज्यांचं महाराष्ट्रभर नवे नवे, त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव फिरतंय, आता तुम्हाला वाटतंय मृदुंग वाजवणं हे मृदांगणी ताकद लागते, काय लागते? पुरुषाच्याच हातातून मृदुंग वाजवू शकतो, परंतु महिला सुद्धा कुठे कमी नाही हे त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं भूषण, निफाड तालुक्याचं भूषण सध्या त्या चांदवड तालुक्यात गेले आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून आमच्या अश्विनीताई मत्सागर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच बाजूने या ठिकाणी पुरुष आणि महिला बरोबरीने आहे हे दाखवण्याकरता त्या ठिकाणी आमचा सोनूदादाही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे गायनाला उत्कृष्ट अशी आपल्याला ज्यांची साथ लाभलेली आहे, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजतंय, नवे नवे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून असेल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, नेहमीच आमच्याबरोबर तुम्ही ज्यांची साथ बघताय अशा महाराष्ट्रभूषण आमच्या भगिनी रुपालीताई गायधनी, त्याचप्रमाणे आमच्या पूजाताई भोर इगतपुरी तालुक्याचं भूषण, त्याचप्रमाणे आमची सपनाताई संपूर्ण गणेशगाव त्र्यंबकवरून आलेलं एक बालगोपाळ भजनी मंडळ, या सर्वांच्या आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थित चालू असलेल्याची कीर्तनाची सेवा. विठ्ठल म्हणून आपला विषय चालला होता अभंग चार चरणाचा, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग सेवेला साजेल असा आहे, अभंग सेवेला रुचेल असा आहे, अभंग सेवेला पचेल असा आहे. नवे नवे तुम्ही आम्ही मानवी देहाला आलो, या मानवी देहाच्या अंतकरणाला स्पर्श करून जाईल असा अभंग चिंतनाकरता उच्चारलेला आहे. मग आजचं श्राद्ध घालावं आम्हाला कळतंय जगद्गुरु तुकोबराया सांगताय, मग हे श्राद्ध घालावं हे आम्हाला श्रीमद भागवत कथेने सांगावं. कोणी सांगावं? श्रीमद भागवत कथा सांगून जाते, ग्रंथ सांगून जाते मायबापांनो, ज्याला भागवत महात्म्य जोपासलं जातंय त्या भागवत महात्म्यामध्ये वर्णन केलंय, ज्याला धुंद करायला त्या ठिकाणी मोक्ष मिळत नाही तो मोक्ष मिळण्याकरता गोकर्णाला सांगतोय दादा रक्ताचं नातं नाही, नातं रक्ताचं नाही, एक आला होता बाईच्या पोटातून आणि एक आला होता गाईच्या पोटातून. कोणाच्या? गाईच्या पोटातून. पण पांडुरंगा अरे आशीर्वाद त्याच्या बापाचा मिळत होता म्हणून मी जन्माला येत होतो, धुंद करण्यास सांगावं गोकर्णा तुझ्यासारखा भाऊ नाही दादा, एक कर मला पिशाच होत आहे योनी त्रास देत आहे, एकच कर त्या ठिकाणी मला मोक्ष मिळण्याकरता तू माझं श्राद्ध घाल. त्याच वेळेला गोकर्ण महाराजांनी गयासारख्या क्षेत्रावर जाऊन त्यांचं पिंडदान करावं तरीसुद्धा मोक्ष मिळू नये, मग का श्राद्ध घालावं मायबापांना? जर आपण आपल्या परिवारातल्या माणसाचं श्राद्ध घातलं नाही तर तेच आपले परिवारातले माणसं पिशाच योनी होऊन तुम्हा आम्हाला त्रास देत आहे. कुणाला त्रास देत आहे? बाकीच्यांना नाही, परिवारातल्याच माणसांना ते त्रास देत आहे हा आम्हाला श्रीमद भागवतासारखा ग्रंथ सांगून जातोय. विठ्ठल म्हणून काय घातलं पाहिजे? श्राद्ध घातलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई आम्ही श्राद्ध घालायला तयार आहोत, तसे आमच्या गावामध्ये आमच्या भाऊकीमध्ये नेहमी श्राद्ध चालू आहेत, त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकजण श्राद्धाला जातोय, आम्ही सगळे श्राद्धाला गेलो, आम्ही श्राद्ध घालतोय. पण आम्ही श्राद्ध घालत असताना फक्त एकच मर्यादा जोपास, आमच्या आज्याचं घातलं होतं, आमच्या पंजाचं घातलं होतं, आज्यानं आज्याचं घालतोय, आम्ही कशा करता तर त्या ठिकाणी आमच्या बापाचं, आमच्या बापानं घातलं आमच्या आज्याचं, आम्ही घालतोय आमच्या बापाचं, कशा करता आमच्या पोरांनी घालावा. बरोबर आहे की नाही? एवढीच मर्यादा आपण जोपासली, याच्या पलीकडं आपण काही जोपासत नाही, याच्या पलीकडं आपण काही करत नाही. मग श्राद्ध घातलं पाहिजे, श्राद्ध केलं पाहिजे, पण याला वाङ्मय संतांचं असलं पाहिजे. विठ्ठल मग का श्राद्ध करावं? का या ठिकाणी आपण अन्नदान करावं? का ज्ञानदान करावं? का वस्त्रदान करावं? का गोदान करावं? का पिंडदान करावं? का हा जनसमुदाय बोलवावा? का लावावा टाळ? का वाजवावा मृदुंग? का केला जावा हात नामाचा यज्ञ मायबापांनो? कशा करता करायचा हा श्राद्ध? बरोबर आहेत की नाही? श्राद्ध घालतोय आपण, आतापर्यंत तुम्ही अनेक श्राद्ध घातले, काय झाले? अनेक श्राद्ध घातले. तसे आता आपल्या कार्यक्रमाच्या अगोदर 8 दिवसामध्ये 3 श्राद्ध त्या ठिकाणी रामनगरमध्ये झाले. मग मला सांगा तुम्ही सगळ्यांनी जवळून श्राद्धाची कीर्तन ऐकली, माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्ही सगळे माझ्यासमोर उपस्थित ज्ञानाने वयाने सगळी ज्येष्ठ माणसं आहात. बरोबर आहे की नाही? सगळी वयाने मोठी माणसं आहात, ज्ञानानेही मोठी माणसं आहात. मग मला सांगा का घालावं हा श्राद्ध? का करतात हा श्राद्ध? का केला जातो श्राद्ध? म्हटले ताई मागून चालत आला आणि पुढं चालू ठेवलंय. बरोबर आहे की नाही? म्हणून घालाय श्राद्ध.
म्हटले आमच्या गावात कितीतरी महाराज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे अग्रगण्य महाराज लोक ज्यांना ज्ञानाने ओळखलं जातंय अशी महात्म्य आमच्या गावात येऊन गेली. अनेक कथा झाल्या, कीर्तन झाले, प्रवचन झाले, पण आम्ही कुण्याच महाराजाला प्रश्न केला नाही. ताई काका घालायचं यश बरोबर की नाही? संतांचं वाङ्मय सांगतोय, भागवताचा ग्रंथ वर्णन करतोय, ज्ञानेश्वरीचा ग्रंथ वर्णन करतोय, रामायण महाभारत वर्णन करतोय, म्हणून आजचं श्राद्ध घालावं. मग हे श्राद्ध घालत असताना त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांना प्रश्न एका साधकाने केला, तुकोबराया आम्हाला मोक्षाचा मुक्तीचा मार्ग हवाय. तुकोबरांनी म्हणावं, अरे मोक्ष का मागतोय, मुक्ती का मागतोय, ते माझ्या घरी दाशी होऊन काम करताय, कशा करता मोक्ष पाहिजे? तुकोबराया मग आम्हाला या मातृपितृ ऋणातून मुक्ती कशी मिळेल? तुकोबरांनी सांगावं, अरे मायबापाच्या ऋणातून मुक्ती हवी असेल ना, एकच करावं. त्याच वेळा साधकाला जगद्गुरु तुकोबरांनी दोन पत्र लिखाण केली आणि साधकाच्या हातात पत्र दिली. साधक त्या ठिकाणी काशी क्षेत्रावरून आला होता, दर मजल करत होता, साधक चालत होता, साधक येत होता, आणि आल्याबरोबर साधकाला हे पत्र मिळाल्याबरोबर साधकाने प्रश्न केला, तुकोबराया हे पत्र काय करू? दोन क्षेत्रांना ती पत्र दिली आणि त्याच वेळा त्या ठिकाणी साधक गयासारख्या क्षेत्रावरती जाऊन पोचावा. आणि त्याच वेळा गयासारख्या क्षेत्राला पत्र देताना साधकाने पत्र खोललं आणि पत्रात काय लिहिलं होतं? अभंगाचं प्रथम चरण. पिंड पदवारी, पिंड पदवारी, पिंड पदवारी, पिंड पदवारी, पिंड पदवारी, पिंड पदवारी, पिंड साधकाला तुकोबराने सांगावं, अरे भगवान विष्णूने मला हा नर दान दिलाय, मी काय केलं? जसा मला भगवान विष्णूने दान दिला तसल्या तसा मी माझ्या स्वतःच्या हाताने हा नरदेह कुणाला दान दिलाय? भगवान विष्णूला दान दिलाय. मग मला सांगा, तुम्ही आम्ही स्वतःच्या हाताने नरदेह दान देऊ शकतो का? देऊ शकतो का? तुम्ही म्हटले, ताई इथं आम्ही कोणाला आमची पिन देत नाही. बरोबर आहे की नाही? साधं चार्जर एखाद्यानं मागितलं तरी म्हणतो, बाबा चार्जर माझं आहे, मी कोणाला देत नाही. म्हटले, ताई आम्ही पांडा पांडावरून भांडणारी माणसं, आम्ही कुठला नरदेह दान करू शकतो? आम्ही स्मशानात जातो तरी सुद्धा आम्ही म्हणतो, बाबा सगळं माझं आहे, उतारा माझ्या नावचं आहे. अरे परमात्मा वरून सांगतोय, बाबा तू आलायत ना इथं, हे सगळं तुला त्या ठिकाणी दान भेटलंय. अरे तू इथं आलायत ना तर तू इथं राहणार आहे, पण तू मालक नाहीये इथला, इथला तू कर्जदार आहे. बरोबर आहे की नाही? तुझ्या डोक्यावरती काही ऋण आहे, ते ऋण तुला फेडायचे आहे, त्याकरता तू मनुष्य योनीला प्राप्त झालाय. सहजासहजी मनुष्य योनीला माणूस प्राप्त होत नाही. बरोबर आहे की नाही? अरे 84 लक्ष योनीचा फेरा पार करावा लागतो तेव्हा पवित्र असा नरदेह लाभत असतो मायबापांनो. हा नरदेह सगळ्यात दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? संत म्हणतात मायबापांनो, हा नरदेह सर्वांमध्ये दुर्लभ असा एकमेव आहे, त्याला नरदेह म्हटलं गेलंय.
काय म्हटलं गेलंय, नरदेह म्हटलेलं गेलंय. संतांनी सांगावं मायबापांनो, जीवनामध्ये आल्यानंतर दुर्लभ असा नरदेह आहे, बरोबर की नाही? पण त्यामध्ये सुद्धा काय आहे, शतवर्ष गणिले, बरोबर की नाही? 100 वर्षाचं आयुष्य. किती आता लोक 100 सुद्धा जगत नाही, बरोबर की नाही? त्यामध्ये सुद्धा निम्मे गेले तुमचे झोपात निघून, बरोबर की नाही? राहिले किती? त्यामध्ये बालपण आहे, त्यामध्ये तारुण्य पण आहे, पुन्हा म्हातारपण आहे मायबापांनो. अरे विठ्ठल म्हणावं पण कधी म्हणावं? लोक म्हटले ताई आम्ही दिंड्या करू, पण कधी घरातून पोरांनी बाहेर काढून दिलं का मग आम्ही दिंडीला मोकळे, बरोबर की नाही? दिंडी करावी, वारी करावी मायबापांनो, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करावं, मायबापाच्या ऋणाचं त्या ठिकाणी ऋण फेडावं. पण कधी फेडावं? तरुण वयामध्ये फेडावं, बरोबर की नाही? लोक म्हटले ताई तरुण वयामध्ये आम्ही काय करू शकतो? लोकांना वाटतं माणसाने त्या ठिकाणी म्हातारा झाल्यानंतर परमार्थ करावा, म्हातारा झाल्यानंतर विठ्ठल सुद्धा म्हणता येत नाही, बरोबर की नाही? मग दाताच्या फाटी सगळ्या मोकळ्या, मग आम्ही विठ्ठल म्हणायला निघतोय, बरोबर की नाही? माणसाने तरुण वयामध्ये, लोक म्हटले ताई आमचा तरुण वय म्हणजे आमचं फॅशनचं वय, आमचं आम्ही या ठिकाणी गुगलच्या व्हॉट्सअपच्या इन्स्टाच्या जमान्यातली माणसं, आम्ही काही तरुण वयात परमार्थ करत नाही. म्हटले ताई आजपर्यंत तरुण वयात परमार्थ केला का कोणी? अहो केला ना मायबापांनो. 16 वर्षामध्ये त्या ठिकाणी महावष्ण माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान द्यावा. 16व्या वर्षी त्या ठिकाणी महाराष्ट्राचे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घ्यावी. 16 वर्षामध्ये स्वामी विवेकानंदांनी या देशासाठी जीवाचं रान करावं, गावागावामध्ये देशादेशामध्ये आपल्या ज्ञानाचा झेंडा लावावा मायबापांनो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर लोक म्हणतात 16 वर्ष खराब आहे, अरे 16वं वर्ष धोक्याचं आहे. आणि आमची अध्यात्माचं प्राणांगण सांगतंय 16वं वर्ष क्रांतीचं आहे. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर मायबापन जननी जने भक्त दाता या शूर नाही तो जननी वांज बोली, बरोबर की नाही? म्हणून त्या ठिकाणी आदरणीय आमच्या बाबांनी चांगल्या 3 लेकरांना जन्माला घातलंय, चांगल्या 1 मुलीला जन्माला घातलंय, परिवारामध्ये नातू जन्माला घातले, नाती जन्माला घातल्याय. परंतु प्रत्येकाच्या हातामध्ये राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचं कढई, यापेक्षा कोणता अपेक्षा आहे आपल्याला, बरोबर की नाही? कारण स्वामींचं कडं झळकतंय ना मायबापांनो, तेव्हा एक मनाला स्वाभिमान वाटतोय. अरे कधीत कधीतरी असं जाणवतंय स्वामी कोपरगावमध्ये नाही, तुम्ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन बसलात. अरे स्वामी आहेत ना म्हणून तर हा आनंद आपल्याला बघायला मिळतोय. स्वामी आहेत ना म्हणून तर आज घराघरामधली स्त्री सुखी होते, बरोबर आहेत की नाही? अरे कोट्यावधी लोकांना व्यसनापासून मुक्त केलंय आमचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आमच्या गुरुमाऊलीने मायबापांनो. म्हणून तुम्हाला एक सांगून जाते, जाता जाता वाक्य वाईट वाटेल, कानाला न त्या ठिकाणी टोचणारं वाटेल, आपण कुणाचेच साधक झालो नाही. लोक म्हणताय कोणता महाराज काय करतोय, याच्यावरती आपला आधार नाही. आपला एकमेव सगळ्या जय बाबाजी परिवाराला माझं सांगणं असेल, आपण एकच शिष्य झालोय ज्यांचं नाव राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी. कोणता बाबा काय करतोय तुम्हाला याच्याशी घेणं देणं नाही. लोक म्हटले ताई ते कुठेही चालायला लागले, आम्ही काय करावं? म्हटले ताई तरुण मुलं व्यसनाच्या अधीन व्हायला लागले का? त्या ठिकाणी महाराज लोक काही करायला लागले, तुम्ही त्यांचे नाही अनुयायी झाले, तुम्ही माझ्या राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीचे अनुयायी आहेत, बरोबर आहे की नाही? तुम्ही त्यांच्या अनुयायी आहेत. आपण त्यांचा त्या ठिकाणी नामस्मरण आपण त्यांचं घेतलंय, नाम आपण त्यांचं घेतलंय, आपल्याला जपायचं त्या ठिकाणी आपल्या हातातल्या कड्याला आहेत. कुणाला जपायचंय? अरे त्याच्यावरती बाबाजींचा मंत्र लिहिलाय, आपल्याला त्याला जपायचंय, अंतकरणामध्ये त्यांना साठवायचं आहे. कोण काय करतो याच्याशी घेणं देणं नाही. अरे भगवत शोभनं त्या ठिकाणी मायबापांनो, भगवत शोभलं महावर्ष माऊली ज्ञानोबरांच्या अंगावरती, त्यानंतर भगवत शोभलं फक्त माझ्या राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या अंगावरती. कशा करता? भगव्या करता तिळतिळ रक्त आठवावं लागतं, तेव्हा अंगावरती भगवत शोभत असतं. भगवत सामान्य नाही मायबापांनो, भगव्या करता फार रक्त आठवावं लागतं, तेव्हा भगवत शोभत असतं. अरे या भगव्या करता कष्ट केले महावश्य माऊली ज्ञानोबराने मायबापांनो. जीवनामध्ये आल्यानंतर मायबापाने देहांत प्रायचित दिलं. कशा करता? माझ्या ज्ञानानं या संपराचा पाया रचावा याकरता. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर मायबापाने आता श्राद्ध घालावं. कशा करता घालावं? माऊलीच्या ज्ञानेश्वरीची ओवी तुम्हाला प्रथम सांगितली, म्हणून आता श्राद्ध करतोय. मग जगद्गुरु तुकोबराय सांगताय तुम्ही आम्ही या नर दान करावं, तुम्हा आम्हाला दान करता आलं नाही. म्हणून तुम्ही आम्ही दान करत असताना आपण तुम्ही आम्ही मायबापाच्या ऋणात आहोत, बरोबर की नाही? तर महावर्ष माऊली ज्ञानोबरांनी 700 श्लोकावरून 9034 वयांचा पाऊस पाडला आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला. काय सांगितलंय? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितलाय. पण तो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगून जातोय बाबा,
नवादा 34 ओव्यांमध्ये 97 ओव्या माऊलीने गुरुपदावरती खर्च केल्या आणि 11 ओव्या माय बापासाठी खर्च केलेल्या आहेत. म्हणून माय बापाचे ऋण आपल्यावरती अनंत आहे हे माऊलीची ज्ञानेश्वरी सांगून जाते. मग त्या माय बापाच्या ऋणातून मुक्तता हवी असेल तर एकच करावं, जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, आजचं श्राद्ध घालत असताना पिंडदान करावं. काय करावं? पिंडदान करावं. मग आता तुम्ही पिंडदान केले, आता या ठिकाणी उकाडे परिवाराने प्रथम आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी आपल्या गावच्या गुरुजींना, ब्राह्मण गुरुजींना बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रोपचारामध्ये आजचं श्राद्ध करत असताना त्या ठिकाणी पिंडदानाचा विधी केला, बरोबर आहेत की नाही? मग मला सांगा, ते पिंड केले, काही पिंड तांदूळ शिजून भाताचे केले, काही पिंड कणिक मळून कणकीची केली, मग या पिंडाची संख्या किती असते? किती पिंडदान केलं जातं? खाली बसलेली माणसं जो उत्तर देईल त्याला सोन्याचा नाणा बक्षीस, नाही दिली तर तुम्ही सगळ्यांनी मला द्यायचं, कसं जमतं बघा. आता आमच्या गावाला प्रथा आहे कथा कीर्तन प्रवचन झालं की बिचारी सगळी महिला पुरुष उठतात आणि ज्ञानेश्वरीवरती काय ठेवतात, काय ठेवतात महिला मंडळ, काय ठेवतात? जोरात बोला, मी तुमच्याकडे मागणार नाही. काय ठेवताय? दक्षिणा ठेवता, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही दिली असती पण काय करावं, या उकाडे परिवारामधून आता 3 मुलं 1 मुलगी त्या देतात, हा एवढा मोठा परिवार, या परिवारामधून श्राद्ध झेपून एकदा काकाचा झाला का आमच्या रोशन दादा द्यायचा, रोशन दादा झाला का कविता द्यायचा, लहान्या काका द्यायचा, मोठ्या काका द्यायचा, एका एका घरातून आम्हाला 5-5 फोन आले. म्हटले, ताई आम्ही घाई गडबडीनं श्राद्धाला निघलो, त्या देतात तुमचं नाव बघितलं, त्या देतात सगळ्या महिला संच म्हटले, चला आगळं वेगळं कीर्तन आहे, चला बघायला जाऊ. एवढ्या घाई गाईनं निघालो ताई, सकाळी निघता निघता आम्ही सोबतीला काही व्हायला पॉकेट आणलं. आता जर सोबतच काही आणलं नाही तर देणार कसे? म्हटलं, ताई काही काळजी करू नका मावशांनो. तुम्ही म्हटले, ताई काका कोण घेतले असते? पण तुम्हाला चांगलं माहिती, काकाच्या खिशाची चावी कोण ह्याच्या ताब्यात असते? त्यामुळे मागता येणार नाही. घाबरू नका, काळजी करू नका, टेन्शन काही घेऊ नका, काकाकडे मागू नका. मी तुमच्या मुलीसारखी, तुम्ही माझ्या आईसारख्या, तुम्ही सगळ्या मला मुलगी मानता ना, मानता ना? होत म्हणा, मी कुठं तुमच्या प्रॉपर्टीत वाटा घ्यायला येणार आहे, मानता ना सगळ्या मुलगी? आता एकच करायचंय, कीर्तन आटोपलं का प्रत्येकीने उठायचं, आपल्या गळ्यातलं कानातलं नाकातलं काही काढायचं माझ्या समोर आणून. तुम्ही म्हटले, ताई असं असल तर इथून पुढे आम्ही तुमच्या कीर्तनाला येणार. खुशाल नाही म्हणते, देऊ नका पण कीर्तनाला येत चला, बरोबर आहे की नाही? ज्याच्या गळ्यात 2-2 पदरी असेल त्यानं 1-1 पदर काढा, ज्याच्या गळ्यात 1-1 पदर असेल त्यानं 2-2 मणी काढा, पण प्रत्येकीनं. महत्वाचा मुद्दा, माय बापानं दान मात्र केलं पाहिजे, पण दान करत असताना उत्कृष्ट ठिकाणी दान झालं पाहिजे. म्हटलं, ताई आम्हाला दान करता येत नाही, अनेक लोक दानापासून त्या ठिकाणी विलुप्त जातात, दान करत नाही, आणि मग मेल्यानंतर त्या ठिकाणी मरताची वेळ येते आणि मरता वेळी त्या ठिकाणी जीव निघता निघत नाही, जीव जाता जात नाही. मग पोरं त्या ठिकाणी फोन करतात, म्हटलं, ताई निफाड तालुक्यामध्ये तुमचे फार कार्यक्रम चालू असता फोन केला. म्हटलं, ताई आमच्या बापाचा काही जीव जात. म्हटलं, बाबा गावच्या गुरुला विचार, तुझ्या बापाने कधी दान केलं नाही, मग एक करावं लागेल, आता बापाच्या नावानं तुला दान करावं लागेल. घरातून 2-5 पायल्या दाने घे, तुझ्या बापाचा हात त्याच्यामध्ये घाल आणि गुरुला दान कर, तेव्हा तुझ्या बापाचा जीव जाईल. पोरगा उठलं, त्या ठिकाणी गावाचं पोतं घेतलं, ते म्हटलं, आता ताई माझी बायको लई कटाळी, आता काय करावं? पोरानं धरला हात, तसा बापाचा हात त्या ठिकाणी गावाच्या पोत्यात घातला, बापाचा हात हालायला. तो म्हटला, बाबा एवढं कमवून ठेवलं तू कुठं, मी जात्या अगोदर पोत्याला दान करायला लागलाय. म्हटले, बरोबर आहे की नाही? हात हालायला लागला तरी सुद्धा त्या ठिकाणी बाप दान करणार. त्या ठिकाणी पोरांना बळजबरी दान केलं आणि 2 तासात फोन आणला. म्हटले, ताई बापाचा जीव गेला, दावा तुम्हीच करा. म्हटले, बरोबर आहे की नाही? म्हणून जीवनामध्ये नंतर माणसानं दान मात्र केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे, पण ते उत्कृष्ट ठिकाणी दान झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, ताई आजचं पिंडदान करावं लागतंय, मग या पिंडाची संख्या किती असते? अध्यात्माचं प्राणांगण सांगून जातंय, पिंडदान करायचं असेल, काही गावात 18 पिंडदान केलं तर, काही गावात 16 पिंडदान केलं तर, काही गावात 21 पिंडदान केलं जातं. अध्यात्माच्या प्राणांगणामध्ये या पिंडदानाला अर्थ नाही. पिंडदान करायचं असेल तर 28 पिंडदान करावं. का 28 पिंडदान करावं? युगे 28, 28 युगांचा परब्रह्माचा नायक भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा हा विटेवरती उभा राहिलाय, म्हणून पिंडदान किती करावं? 28 करावं. नाही कळालं, चला पलीकडे. प्रश्न अध्यात्माला करा, नाहीतर प्रश्न संप्रदायाला करा माय बापानो, नाहीतर प्रश्न सायन्सला करा, कोणालाही प्रश्न करा. तुमचा आमचा हा नरदेह आहे, काय आहेत? प्रत्येकाचं हे शरीर आहे. या प्रत्येकाच्या नरदेहामध्ये किती पिंड आहेत तो माय बापांनो? किती पिंड आहेत? या प्रत्येकाच्या नरद्यामध्ये 28 पिंडांनी युक्त तयार झालेला हा नरदे आहे. कोणते 28 पिंड आहे? पंचतत्व, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचविषय, पाच 25, मन, बुद्धी आणि चित्त यांची मिळून बिरज होते 28. म्हणून पिंडदान किती करावं?
28 करावं नाही कळालं चला पुढे संपूर्ण पिंडदान बघून घ्या. पंचतत्व आहे, पृथ्वी आकाश जल आणि वायू या नरद्यामध्ये स्थानापन्न आहे. याच नरद्यामध्ये पंचप्राण आहे, प्राण अपान समान उदान आणि व्यान. याच नरद्यामध्ये पंच विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. याच नरद्यामध्ये पंच ज्ञानेंद्र आहे, कान नाक जीभ डोळा आणि त्वचा. याच नरद्यामध्ये पंच कर्मेंद्र आहे, हात पाय गुदद्वार मेंदू आणि जिनेंद्रिय. पाचा 25 मन बुद्धी आणि चित्त यांची मिळून बेरज होते 28. म्हणून पिंडदान किती करावं? 28 करावं. नाही कळालं चला पलीकडं. तुमचा आमचा हा एकदा का जीव गेल्यानंतर आपण 10 दिवस आपल्या गावामध्ये असतो, 13वा होईपर्यंत गावच्या विशीमध्ये असतो. एकदा का 13वा झाला की पुढचा प्रवास चालू होतो. मग त्यानंतर आपला 12 महिने त्या ठिकाणी जीवाला प्रवास पार करावा लागतो. किती महिन्याचा? 12 महिन्याचा. 12 महिन्यामध्ये या जीवाला 16 गावं लागतात. किती गावं लागतात? 16 गावं लागतात. 16 गावांमध्ये प्रति गाव ओलांडलं का एक नदी लागते. काय नदी लागते? नदी लागते. ती काही आपल्या नदीसारखी नाही, ती काही आपल्या गोदावरीसारखी नाही. मग प्रति गाव ओलांडल्यानंतर एक नदी लागते, नदीतून या जीवाला प्रवास पार करावा लागतो. मग प्रति गाव ओलांडल्यानंतर नदीतून जीवाला या प्रवास पार करत असताना त्या ठिकाणी अनेक जलचर प्राणी या जीवाला त्रास देत आहे. म्हणून तो त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या प्राण्यांना खाण्याला काहीतरी आमिष दाखवावं लागतं. काय करावा लागतो? आमिष दाखवावा लागतो. म्हणून प्रति नदी ओलांडत असताना प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी एक पिंड अर्पण करावा लागतो. म्हणून 12 महिन्याचे 12 पिंड आणि 16 नद्यांचे 16 पिंड बेरीज येते 28. म्हणून पिंडदान किती करावं? 28 करावं. मावशी माऊली ज्ञानोबरांचा लहान असा ग्रंथ, महान असा ग्रंथ आणि संप्रदायाचा पाईक असलेला प्रत्येक मानवाच्या अंतकरणाचा ग्रंथ म्हणजे माऊलीचा हरिपाठ. किती अभंग? 28. म्हणून पिंडदान किती करावं? 28 करावं. नाही कळालं चला पुढे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण बेरीज येते 28. म्हणून पिंडदान किती करावं? 28 करावं. मायबापण मग जगद्गुरु तुकोबराय सांगताय, जसा नरदेह भगवान विष्णूने मला 28 पिंडांनियुक्त तयार झालेला नरदेह दान दिलाय, मी तो नरदेह तसल्या तसा भगवान विष्णूला काय केलेला आहे? दान केलाय. मग तुम्ही म्हणाल आम्हाला आमच्या स्वतःचा नरदेह या संसारात दान करता येत नाही. बरोबर एक नाही, कारण संसारामध्ये आम्हाला भगवान परमात्म्याचं नाव सुद्धा आठवत नाही. बरोबर एक नाही. मग त्या भगवान परमात्म्याचं नाव आठवण्याकरता काय करावं लागतं? माय बापन जीवनामध्ये आल्यानंतर पुण्य असेल तर जगाच्या मालकाचं नाव आठवता येत नाही. बरोबर एक नाही. काय होतंय? पुण्य असेल तर आपण ह्या धर्म मंडपाखाली येऊ शकतोय आणि पुण्य नसेल तर आपल्याला परमार्थ करता येत नाही. एका साधकाने प्रश्न जगद्गुरु तुकोबरांना केला, तुकोबराया आम्हाला एकदा विठ्ठल म्हणता येत नाही, तुम्ही सारखं विठ्ठल विठ्ठल कसं म्हणू शकतात? त्याच वेळेला तुकोबराने सांग बाबा, एका जन्माचं पुण्य नाही माझ्या आयुष्यात. सांग बाबा, एका जन्माचं नाही तर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग तुमचं आमचं परमार्थ करण्याकरता एका जन्माचं नाही, जन्माच्या पुण्याचा उदय झाला तेव्हा आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आली आणि पवित्र तुळशीची माळ येण्याकरता काय लागतंय? पुण्य लागतंय. मग त्या ठिकाणी माय बापाला सुद्धा सांभाळून माय बापाचं श्राद्ध घालण्याकरता सुद्धा काय लागतंय? पुण्य लागतंय. अरे पुण्य असेल तर माय बाप आपण सांभाळू शकतो, पुण्य असेल तर माय बापाचं श्राद्ध आपण घालू शकतो माय बापांनो. मग ठीक आहे तुकोबराया, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आम्हाला आमच्या स्वतःच्या हातानं नरदेहदान नाही करता आला, पण माय बापाच्या पितृऋणातून मुक्तता होण्याकरता त्या ठिकाणी आम्ही आमच्या बापाचा शेवट घालतो.
काय करतोय, शेवट घालतोय. मग आज आम्ही आमच्या बापाला त्या ठिकाणी तिन्ही मुलं एकत्र येऊन, त्या ठिकाणी चौथी मुलगी एकत्र येऊन आम्ही एकत्रित हा बापाचा श्राद्ध घालतोय. हा श्राद्ध घालत असताना त्या ठिकाणी आज आम्ही शेवट केलाय, त्या ठिकाणी पिंडदान केलाय. अध्यात्म सांगतात त्या पद्धतीने आम्ही 28 पिंडदान केलंय. मग हे पिंडदान करत असताना कुण्या क्षेत्रावरती करावं अभंगाचं दुसरं चरण? तुकोबरांनी म्हणावं, अरे पिंडदानच करायचं असेल ना, माय बापाच्या नावाने पिंडदान करायचं असेल ना, तर एकच करावं, तुम्ही गयासारख्या क्षेत्राला जावं. त्याच वेळेला साधकाने प्रार्थना केली, तुकोबराया तुम्ही गयेला जाऊ शकतात, कारण तुकोबराया म्हणजे माय बापानं जीवनामध्यानंतर चित्तामधली कुठली आस न ठेवणारे तुकोबराया होते माय बापानं. तुकोबराया तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही कुण्याही क्षेत्रावरती जाऊ शकतात, तुम्ही गयेला जाऊ शकतात. आमच्यासारखा सामान्य जीव आम्ही गयेला जाऊ शकत नाही, कारण तुकोबराया तुम्ही धनाला माझं म्हटले नाही, तुम्ही प्रॉपर्टीला माझं म्हटले नाही, तुम्ही बायकोला माझं म्हटले नाही, तुकोबराया तुम्ही पोरा मुलांना माझं म्हटले नाही. याच्याही पलीकडे बघितलं तर तुकोबराया जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही कशालाच माझं म्हटले नाही. ज्यावेळेला साधकाने म्हणावं, तुकोबराया कमीत कमी तुम्ही या नरदेहाला माझं म्हणा, त्याच वेळेला तुकोबरांनी सांगावं हा नरदेह सुद्धा माझा नाहीये. त्याच वेळेला साधकाने प्रश्न केला, तुकोबराया हा नरदेह कुणाचा आहे? विटीवरच्या पांडुरंग परमात्माकडे साधक यावं, साधकाला सांगावं. त्याच वेळेला साधकाने सांगितल्यानंतर भिटेवरच्या मालकानं त्या ठिकाणी तुकोबरांना प्रश्न केला, तुकोबराया तुम्ही लोकांना सांगताय नरदेह माझा नाही, मग हा नरदेह कुणाचा आहे? देह हे काळाचे धन तुबेराचे.
आयुष्यात आल्यानंतर माझं काहीच नाही, देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, पांडुरंग परमात्म्या हा देह काळाच्या जबड्यात अडकलेला आहे. ज्या दिवशी परमात्म्या या प्रारब्धाच्या मनात येईल ना पांडुरंगा, कशा करता देवा जीवनामध्ये आल्यानंतर देह तव आहे प्रारब्धा अधीन, त्याचा काशी नवा हो भार. पांडुरंग परमात्म्या ज्या दिवशी या प्रारब्धाच्या मनात येईल ना त्या दिवशी हा प्रारब्ध हा नरदेह घेऊन जाणार. देवा हा नरदेह माझा नाही, तुम्ही आम्ही ज्याला माझं म्हणतोय ना त्याचं नाव आहे धन. बरोबर आहे की नाही? सगळ्यांची गाडी तिथपर्यंत येते, तिथं येऊन अटकून जाते. बरोबर आहे की नाही? भगवान परमात्म्याला जर आपल्या आपल्याला त्याच्यापासून दूर ठेवायचं असेल ना तर भगवान परमात्मा त्या मनुष्याला धन देतो ना आपल्यापासून दूर करतोय. बरोबर आहे की नाही? काही काही लोकांना असं वाटतं आमच्या जवळ धन आलं म्हणजे आमच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. मायबाप, या श्रीमंतीला परमात्मा मोजत नाही. या विश्वामध्ये आल्यानंतर एकाची श्रीमंती अध्यात्माच्या प्राणांगणात मोजली गेली आणि त्याची श्रीमंती लिहिण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबाराने एक अभंग खर्च केला. त्याच्या श्रीमंतीचं, त्या श्रीमंत मालकाचं नाव आहे मायबापांना राजा रावण. कुणाची श्रीमंती मोजली? अरे ज्याची श्रीमंती मोजण्याकरता जगद्गुरु तुकोबाराने आपली वाणी खर्च करावी लागली आणि तुकोबाराने सांगावं, अरे ज्याची त्या ठिकाणी श्रीमंती मोजण्याकरता मी माझी वाणी खर्च केली त्याची सुद्धा श्रीमंती त्याच्या सोबतीला गेली. सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. कोटी घरे जेते काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी ज्याची घर शुद्ध कोटी त्या ठिकाणी मायबापण सप्त कांचनाची होती. मायबापण किती एकदम शुद्ध कांचन, ज्याला 24 कॅरेटचं सोनं म्हटलं गेलंय. काय भाव आहेत सध्याच्या काळात 24 कॅरेटला? बरोबर आहे की नाही? जवळजवळ 60-62 वर जाऊन पोहोचलाय आता. बरोबर आहे की नाही? 24 कॅरेटचा आपल्या का कोणाकडे 24 कॅरेट नाही, आपण 22 कॅरेटचं घालतोय, 18 कॅरेटचं घालतोय. बरोबर आहेत की नाही? मग मला सांगा, ज्याची ग त्या ठिकाणी मायबापण संपत्ती जगद्गुरु तुकोबाराने वर्णन करावं तरी सुद्धा तुकोबाराने सांगावं, सांगे ती कवडी गेली नाही. तू का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगे ती कवडी गेली नाही? मग राजा रावणाच्या सोबतीत कवडी जात नाही तर तुमच्या आमच्या सोबत काय येणार आहे मायबापण? मग कशाला गमेंट करताय, कशाला अहंकार बाळगताय? अरे जर त्या ठिकाणी श्रीमंती असायला हवीत ना एकाच गोष्टीची, अरे मी परमात्म्याचा दास झालोय, मला भगवंताने त्याच्याजवळ घेतलंय ना, ती श्रीमंती मला आयुष्यात आल्यानंतर कमवायची. अरे माझ्या 10-12 झाल्या ना, माझ्या 15-12 कशा होतील, याची श्रीमंती आपल्याला कमवायची असेल, आम्हाला पांडुरंग परमात्मा कसा कळेल? मायबापण मूर्तीतला मूर्तीचा देव कळणं योग्य नाही, अंतकरणातला देव कळणं गरजेचं आहे, अंतकरणातल्या देवाला जोपासणं गरजेचं आहे. मायबापण माणसातला माणूस पण कळणं गरजेचं आहे. आम्ही म्हणतोय आम्ही परमार्थ करतोय आणि लोकाला टोमणे मारतोय याला परमार्थ म्हणता येणार नाही. मायबापण खरा परमार्थ करायचा असेल ना तर एकच करावं, ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. लोकांनी लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, माणुसकीचं नातं जपलं पाहिजे, याला माणूस पण म्हटलं गेलंय. आणि ज्याला माणुसकी जपता आली तो खरा परमार्थिक झाला. विठ्ठल
मनुष्यानं आल्यानंतर मैत्रीत कधी खोट कोट पाडू नये, विश्वास कधी तोडू नये मायबापांनो, एकमेकांवरती असलेली श्रद्धा कधी मोडू नये. समोरच्याने आपल्यावरती जो विश्वास ठेवलायत ना, तो विश्वास शेवटला नेणं खरी काळाची गरज असते मायबापांनो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर तुकोबराया, आमच्या संप्रदायाचा अग्रगण्य विश्वास तुमच्यावरती आहे. तुकोबरांनी सांगावं हा या विश्वासाच्या पोटी त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला भगवी झालर लावून कळसस्थानी माझे जगद्गुरु तुकोबराया जाऊन पोचले मायबापांनो. मग तुकोबरांनी सांगावं या मायबापाच्या पितृणातून मुक्तता हवी असेल तर एकच करावं लागेल, तुम्हाला गयासारख्या क्षेत्राला जावं लागेल. तुकोबराया तुम्ही गयेला जाऊ शकतात, आम्ही सामान्य जीव गयेला जाऊ शकत नाही. मग गयेचं काय महत्व आहे दोनच सेकंदात सांगून जाते. अरे गया क्षेत्रावरती भगव त्या ठिकाणी गयासुराने अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. नामस्मरणावरती भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं आणि त्या ठिकाणी नामस्मरणावरती त्या ठिकाणी मायबापांनो गयासुरावरती जो कोणी त्या ठिकाणी जाऊन श्राद्ध करेल त्याचे पितर मोक्षाला जातील. मग तुकोबराया त्यानं त्या ठिकाणी नामस्मरणाची गया वाहू दिली. मग आम्हाला तिथं जाता येत नाही, मग आम्ही इथं बसल्या बसल्या आमच्या गावामध्ये आम्ही या नामस्मरणाच्या पहिलं गंगेवरती आज श्राद्ध करतोय. मग तुकोबराया हे श्राद्ध आम्ही केलं, असं श्राद्ध आम्ही केलं तर आम्हाला खरोखरच आमच्या मायबापाला मोक्ष मिळेलच का? तुकोबराया सांगताय मोक्ष त्या ठिकाणी तुमच्या आमच्यावरती अवलंबून नाही, मोक्ष हा ज्याच्या त्याच्या कर्मावरती अवलंबून असतो. म्हणून तुकोबराने सांगावं केले कर्मांतर बोंब मारिली. वेळ आपल्याकडे फार कमी आहेत, म्हणून तुकोबरांनी सांगावं कर्मानुसार प्रत्येकाला गती आहे. मग कर्म कसं घडतं मायबापांनो? मग भगवान परमात्म्याचं पवित्र नामस्मरणातून चांगलं कर्म घडतं आणि वाईट वृत्तीतून चुकीचं कर्म घडतं. मग हे पुण्य कर्म घडण्याकरता एकच करावं लागतंय, विटेवरच्या मालकाचं भजन करावं लागतंय. मग त्या भजनाकरता ज्यांना ज्यांना या ठिकाणी उपस्थित दोन हात आहे त्यांनी त्यांनी आपली आपली हात वरती करायची. ज्याला असतील त्यानं करा, ज्याला नसतील त्यानं खाली ठेवा. जो हात वर करणार नाही त्याला शेजारच्याची शपथ आहे, बरोबर आहेत की नाही? सगळ्यांनी हात वरती करायचे, एकदम टाईट एकदम टाईट. सगळ्यांना जिलेबी खायची ना, नाही तर बघा बरं मी माझ्या गाडीत भरून येईल सगळी. सगळ्यांनी एकदम टाईट हात वरती करायचे, झाले का? आता राहू द्या एक तास अशीच. सगळ्यांचे हात इकडे तिकडे बसेल, सगळ्यांनी हात वरती केली, भजन करायचंय. विठोबा सांगा बरं आपण किती अंतकरणापासून भजन करतोय, बरोबर आहेत की नाही? म्हणून तर मायबापण हे भगवान परमात्म्या या वंशामध्ये या कुळामध्ये काहीच देऊ नको. अरे आपल्या त्या ठिकाणी सात पिढीचे पूर्वज वाट बघत असतात का? यासारख्या क्षेत्रावरती एकच आव्हान करत असतात, दररोज सकाळी उठतात आणि पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात, उगवत्या सूर्यनारायणला प्रतीक्षा करून एक तहात जोडतात आणि सांगतात हे भगवान परमात्मा, हे सूर्यनारायण भगवंता, माझ्या कुळामध्ये असा एखादा पुत्र दे, अशी एखादी कन्या दे जो जेणेकरून वारकरी निघेल, संप्रदायाचा पायिक होईल, संप्रदायामध्ये जाईल आणि कधीतरी गयासारख्या क्षेत्र
क्षेत्राचं महत्व त्याच्या कानावरती पडेल, आणि जर गयासारख्या क्षेत्राचं महत्व त्याच्या कानावरती पडलं तर त्या ठिकाणी तो आल्यानंतर मायबापांनो त्या ठिकाणी माझ्या गयासारख्या क्षेत्रावरती येईल आणि आमच्या मागील पिढीचं पिंड दान करेल. याकरता आपले पिढीचे मागील पिढीचे पूर्वज काय करत असतात? वाट बघत असतात. म्हणून मायबापांनो हे भगवान परमात्म्या, जन्माला घालायचं असेल ना तर चांगली संतती जन्माला, बरोबर आहे की नाही? जन्माला घालायचं असेल तर चांगली संतती जन्माला घाल. कशा करता? रामकृष्ण हरी मंत्र राहू द्या तुमच्या ओटाला, गीता भागवत ज्ञानेश्वरी यांचा स्पर्श द्या तुमच्या उजव्या हाताच्या बोटाला, आणि आळंदीचे माऊली ज्ञानोपराया येतील तुमच्या पोटाला, येतील तुमच्या पोटाला. म्हणून हे भगवान परमात्म्या चांगली संत जन्माला घाल, चांगला पुत्र जन्माला घाल. कशा करता? चांगली संतती आमच्या उदरी जन्माला आली तर त्या ठिकाणी आज आमच्या सुनू बाबांचा जसा श्राद्ध होतोय शेवट होतोय तसा आमचाही शेवट त्या ठिकाणी केला जाईल मायबापांनो. म्हणून जननी जने भक्त दाता या शूर नाही तो जननी वांझ बोली. हे भगवान परमात्म्या चांगली संतती जन्माला घाल. कशा करता? मायबापण आजही आमच्या राजांची जयंती येते, आजही आम्हाला कळतंय आमचे राजे जन्माला येत आहे मायबापांनो, पण कुणाच्या जीवनावरती मायबापांनो? आज माझ्या जिजाऊची पुण्याई नसती तर राजा जन्माला आले नसते. अरे नाग असे नागिन बुरी, नाग असे नागिन बुरी, काटत लहरी आहे नागिनसे नारी बुरी, देखत लहरी आहे, बरोबर आहे की नाही? कशा करता? यत्र नारी स्तू पूजते रमनते तत्र देवता, ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो त्या त्या ठिकाणी सर्व देवतेंचा वास असतो मायबापांनो. म्हणून तर म्हटलं जात किसी के पेट में से बाप पैदा होता, किसी के पेट में से साप पैदा होता, किसी के पेट में से पाप पैदा होता, मगर यारो जिजाऊ ऐसी माती का जिसके पेट में से बापों का बाप शोभा प्रगट हुआ था, बापों का बाप शोभा प्रगट हुआ था. माय बाप माझा जिजाऊची पुण्याई कशी आली हो पडारा, माझा जिजाऊची पुण्याई कशी आली हो पडारा, तो बापाचा बाप आपण आहोत.
राजे होते म्हणून हा कीर्तनाचा सोहळा आहे, नाही तर राजे नसते तर हा कीर्तनाचा सोहळा साजरा करता आला नसता. बरोबर आहे की नाही? अरे कोणते डे साजरे करतायत म्हणले? चॉकलेट डे, रोज डे, हे रोज डे नाही माय बापन. अरे जगात भारी फक्त आणि फक्त 19 फेब्रुवारी. बरोबर आहेत की नाही? का तर तोंडावरती आपली शिवजयंती आली. बरोबर आहेत की नाही? म्हटले ताई आमच्या रामनगरमध्ये अशी शिवजयंती होती, असा डीजे लावला जातोय, असा बँड लावला जातोय की तुम्ही महाराष्ट्रात कुठे बघितला नसेल. अरे त्या डीजेला अर्थ नाही, त्या बँडला अर्थ नाही बापांनो. आत्ताची पोरं फक्त म्हणताय राजे तुम्ही जन्माला यावं, एकच आवाज देताय, नारा लावताय माय बापांनो, परंतु अनुकरण राजाचं करत नाही. जर एका एका गावात राजाच्या एका एका आदर्शाचं जरी अनुकरण झालं तरी आत्ताची तरुण पिढी बिघडणार नाही. बरोबर आहे की नाही? सगळ्यात महत्वाचं माय बापन काय कमवायचं असेल तर आयुष्यामध्ये आल्यानंतर एकच कमवा, आपल्या लेकरांवरचे संस्कार कमवा. संस्कार संस्कृतीची गरज आहे आणि संस्कार संस्कृतीची धुरा आपल्या खांद्यावरती आहेत, म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त संस्कार करा. कशा करता माय बापांनो? संस्कार जीवितावरती केले जातात, प्रेतावरती संस्कार केल्यानंतर ते प्रेत सुद्धा संस्कार मानत नाही. म्हणून संस्कार करायचे असेल तर संसार फक्त आणि फक्त जिवंत मनुष्यावरतीच केले जातात. म्हणून तुकोबरांनी सांगावं जीवनामध्ये नंतर मोक्ष मिळेलच हे मी सिद्धीत सांगत नाही. का? जसं तुमचं कर्म आहे तसं फळ प्रत्येकाला फेडावं लागतंय माय बापांना. कर्म देवाच्या बापाला राजा दशरथाला फेडावं लागलंय. बरोबर आहे की नाही? कर्मे राम वनवासा गेला माय बापांना, कर्म रामाला फेडावं लागतंय, कर्म राजा दशरथाला फेडावं लागतंय. जीवनामध्ये आल्यानंतर वियोग घडला तो सीतादेवी, सीतादेवीला सुद्धा कर्म चुकत नाही. माय बापानं जीवनामध्ये आल्यानंतर स्त्री जातीवरती कलंक उठवले जातात, स्त्री जातीवरती हात उठवला तो हा आत्ताचा इतिहास नाही, हा पुरातन कालाचा इतिहास आहे. मला सांगा सीता आई साहेबाने कोणत्या गोष्टीची कमतरता ठेवली होती? तरी सुद्धा राजा रामांनी सुद्धा अरे राजसभेची चर्चा ऐकून सीतादेवीला काय पाठवलं होतं? वनात पाठवलं होतं. मला सांगा माझ्या मुक्ताईने काय कमी प्रतीक्षा केली होती? तरी हा समाज मुक्ताईला नावं ठेवत होता. माझ्या जनाईने काय पांडुरंगाची कमी सेवा केली होती? तरी सुद्धा हा समाज माझ्या जनाबाईला नावं ठेवत होता, जनाबाईला सुळावरती नेत होता. जीवनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या झाशीच्या राणीने काय कमी प्रतीक्षा केली होती या महाराष्ट्रासाठी? तरी हा समाज झाशीच्या राणीवरती हात उठवत होता. माय बापांनो जीवनामध्ये आल्यानंतर जी जी स्त्री एकेका प्रांगणामध्ये पडली, ज्या ज्या स्त्रीने उंच अंगण गाठण्याचा प्रयत्न केला, त्या त्या स्त्रीवरती या समाजाने कलंक उठवले, त्या त्या स्त्रीवरती हात उचलला माय बापांनो, त्या त्या स्त्रीला नावं ठेवलंय. पण एकच लक्षात ठेवा, जीवनामध्ये आल्यानंतर स्त्री जातीनं फक्त एकाच गोष्टीला खंबीर राहावं, आपल्या चरित्रावरती कलंक पडू देऊ नये. ज्या काय नावं ठेवेल कोणी काहीच बिघडू शकत नाही माय बापांनो. अरे उदाहरणार्थ करणारे लाखोच्या समाजात जरी उभं राहिलं तरी उंच मान करून सांगता आलं पाहिजे आमच्या चारित्र्यावरती कलंक नाही. कुणाला काय नावं ठेवायचं कुणाच्या बापाचं जात नाही. बरोबर आहेत की नाही? नावं ठेवणारे लाखो असतील. बरोबर आहे की नाही? काही काही लोक म्हटले ताई बाहेरने कुठं कीर्तन करायची काय? बरोबर आहे की नाही? अरे अध्यात्माचे पुरावे आहेत माय बापांनो. माझ्या निवृत्तीनाथ दादांची आरती सुद्धा सांगून जाते माय बापांनो, जीवनामध्ये आल्यानंतर शुद्ध होती नारी नंतर नारी. नाथांची आरती वर्णन करते, माऊली सांगून जात आहे अरे मी जर झोपडीच्या बाहेर आलो असेल ना, वाचा ताटीच्या अभंग माय बापांनो, माझी मुक्ताई नसती तर मी ताटीच्या बाहेर आलो नसतं. अरे ज्ञानदादा म्हणून आवाज देणारी माझी मुक्ताई होती म्हणून मी ताटीच्या बाहेर येऊ शकलो. अरे माझी मुक्ताई नसती तर सांप्रदायाचा पायार असणारे माऊली ज्ञानोपराय आम्हाला मिळालं नसते. माझी जिजाऊ आई साहेब नसती तर छत्रपती शिवराय घडले नसते. एक आऊली एक जिजाऊ नसती तर तुकोबराय वैराग्याची झालर देऊ शकले नसते माय बापांनो. हा संप्रदाय उभा राहिलाय हा पुरुषाच्या खांद्यावरती. पण पुरुषांना सुद्धा वाटत होत, अध्यात्माच्या प्राणांगणाला सुद्धा काळजी वाटत होती, माझी श्रीदात कुठेतरी मागे ओढी जाईल का, माझी श्रीदात मागे खेची जाईल का, म्हणून या संपराची दुरा आणि या संपराच्या कळसाची स्थापना करायची होती. जगद्गुरु तुकोबराय जरी कळसाला असतील, पायवाय माऊली ज्ञानोबरांनी रचला आधार स्तंभ, माझे नाथराया झाले कळसताने जगद्गुरु तुकोबराय झाले, पण या संपराचा ध्वज जर कोणी फडकावला असेल तर ती एक स्त्री जात होती, तिला संत बहिणाबाई म्हटलं गेलं. या संप्रदायाचा ध्वज फडकवण्याची ताकद फक्त आणि फक्त माझ्या संत बहिणाबाईमध्येच होती. कुणामध्ये होती? एका स्त्रीमध्येच होती माय बापांनो. म्हणून कर्म जगाच्या बापाला चुकलं नाही, कर्म देवाला चुकलं नाही, कर्म संत कर्म झाले जी भोगा.
माझ्या नाथ बाबांनी सांगाव मायबापानं जीवना मध्ये आल्यानंतर केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती मायबापानं किती जन्म आले किती गेले पण कर्म कुणाच्या बापाला चुकत नाही. जैसे कर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्म कुणालाच चुकत नाही. मग या कर्मापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर नाथ बाबांनी सांगावं एकच करावं जीवना मध्ये आल्यानंतर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. एकदा का हरीची कृपा झाली की त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्राद्धाच्या निमित्ताने सांगण्याजोगं त्या ठिकाणी अनेक आहे. परंतु श्राद्धानिमित्तावरती सांगणं बोलणं आता तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञात आहे. बाबांचा दसऱ्या मी केला होता. मग का करावा कशा करता करावं हे दसऱ्याच्या कार्यक्रमात सांगून गेले होते. आईचाही दसऱ्या श्राद्ध मीच केला होता म्हणून ह्या गावात ते सांगून गेले. आपलं एकच तत्व आहे त्याच्यावरती डबल डबल पाटा फिरवायला आपल्याला जमत नाही. बरोबर की नाही? कारण संप्रदायाचं वाङ्मय इतकं पडलंय का दररोज नवीन सांगितलं तरी पण उपजत आहे. त्याला संप्रदायाचं वाङ्मय म्हटलं गेलेलं आहे मायबापांनो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगताय संत सांगताय म्हणून कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही. मग कर्मानुसार मोक्षगती आपल्याला मिळणार आहे. म्हणून तुकोबर आहे सांगताय बाबा माझ्या डोक्यावरती जे ऋण होतं जे ओझं होतं त्या ठिकाणी मी आज काय केलेलं आहे उतरवलं आहे. आज उकाडे परिवाराने त्या ठिकाणी आमच्या रामकृष्ण काकांनी असेल त्यांच्या परिवाराने असेल संपूर्ण आपल्या बापाचं जे आपल्या खांद्यावरती ओझं होतं ऋण होतं आज या ठिकाणी उतरवलं आहे मायबापांनो. कशा करता खरं सांगू त्या परिवाराचा शोक म्हणून सांगत नाही. मी महाराष्ट्रभर फिरत असते महाराष्ट्राच्या बाहेरही त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून जाण्याचा योगायोग घडून आला. परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जिव्हाळा आमचा लागला तो कारखान्यावरती. कारखान्यासारखी माणसं नाही आणि त्यानंतर मी जास्त माणसांच्या संपर्कात राहत नाही आणि कुणा परिवाराशी जुळत नाही. पण या उकाडे परिवारासोबत आमची अशी एक नाळ जुडली गेली मायबापांनो. सगळ्यांना विसरता येईल पण उकाडे परिवाराला कधी विसरता येणार नाही मायबापांनो. कशा करता कारण आजीचा दसऱ्या झाला तेव्हापासून आमचा संपर्क घडून आला. परंतु त्या ठिकाणी आता श्राद्ध नसतं घातलं तरी बाबा मोक्षाला जाऊ शकतात. कशासाठी मायबापांनो? कर्मानुसार मोक्ष तर ठीक आहे परंतु मुलाचं जे आद्य कर्तव्य असतं ते म्हणजे मायबाप सांभाळलं. त्या ठिकाणी कोणी बघितलं असेल सगळे गावकरी आहेत सगळ्यांनी मला सांगायचं बापाजी त्या ठिकाणी अत्यंत सेवा करणारा हा परिवार होता. एका गोष्टीची खबर घेणारा हा परिवार होता. त्यांच्या तिन्ही नाती असतील कौतुक करायला त्या ठिकाणी हरकत नाही. मायबापांनो कॉलेजच्या मुली होत्या पण ज्या वेळेला बाबांना त्या ठिकाणी आतुना शिसू झाली असेल तरी सुद्धा त्या लेकरांनी काढली मायबापांनो. भविष्यात त्यांचं चांगलं झाल्याशिवाय कधी राहणार नाही का? आत्ताच्या पोरी कोणी आजच्या जवळ बसायला तयार नाही. परंतु या परिवारामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत त्या ठिकाणी चांगली सेवा त्या दोघी पती पत्नीने त्याप्रमाणे त्यांच्या तिन्ही मुलांनी त्याप्रमाणे तिन्ही नातींनी त्या ठिकाणी केली. आणि या परिवारामधून मायबापांनो आज बाबांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. मायबापांनो बाप कुणाला म्हणतात? अरे पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर तो पुन्हा पूर्वेलाच उगवतो. परंतु एकदा का जीवनातून बाप नावाचा सूर्य निघून गेलात ना तो कधीच मिळत नाही मायबापांनो. अरे कर्नाटकमध्ये राहून सुद्धा पुण्याच्या जागीरचे स्वप्न बघणारा बाप असावा शाहजीराजांसारखा ज्या त्या ठिकाणी मायबापांना वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीने दात असा छावा ज्याच्या उदरी जन्माला यावा असा बाप असावा छत्रपती शिवरायांसारखा. अरे माझ्या माऊली ज्ञानोपराने या समाजाना स्वीकार करावं. माझ्या माऊली ज्ञानोपराने या समाजाना स्वीकार करावं. माझ्या चारही लेकरांना शुद्धी पत्रावं मिळावं याकरता ध्यांत प्रायचित देणारा बाप असावा विठ्ठल पंतासारखा. आणि माझ्या जगद्गुरू तुकोबराने कळस्थानी पोचावं याकरता 75 वर्ष वारीचा वारसा चालवणारा बाप असावा बल्लभांसारखा. कशा करता जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा मायबापांनो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर जितकी आई महत्त्वाची आहेत ना मायबापांनो तितकाच बापही महत्त्वाचा आहे. आता बापावरती सांगायचं ठरलं तर तासून तासाचा वेळसुद्धा आपल्याकडे कमी पडू शकतो. परंतु आपल्याकडे अवघे 2-5 मिनटं शिल्लक राहिले. मायबापण बाप कुणाला म्हणतात? अरे ज्याचा बाप गेलात ना 2 तास त्याच्याजवळ बसा प्रश्न करा. बाई तायडे अगं तू तुझ्या सायश्री राहते ना ज्यावेळेला तुझा बाप होता त्यावेळेला तुझी काजूज्यावरती काय त्या ठिकाणी प्रेम होतं. अरे जोपर्यंत मायबाप माहेरमध्ये आहेत ना तोपर्यंत पुरीची त्या ठिकाणी पिशवी कधीच खाली येऊ शकत नाही. अरे एक येताना एक छोटी जी पिशवी घेऊन येणारी लेक असते परंतु जाताना 4-4 पिशव्या घेऊन जाणारी लेक असते ना. जोपर्यंत मायबाप माहेरात असताना तोपर्यंत हा आनंद भेटतो. मायबापांनो जीवनामध्ये जोपर्यंत बाप आहेत ना तोपर्यंत हा आनंद असतो. एकदा का बाप निघून गेला की पुन्हा बाप आयुष्यात आल्यानंतर कधीच मिळत नाही माता माऊलांनो. अरे कितीही तुम्ही टाव फोडला कितीही बाबा म्हटलात ना मायबापांनो तो बाप आयुष्यात आल्यानंतर आपल्याला कधीच मिळणार नाही. अरे बाप तो बाप असतो माता माऊलांनो.
जीवनामध्ये आल्यानंतर आज प्रत्येक रामकथाकार सांगतो अरे कौशल्य सारखं त्या ठिकाणी प्रभू रामांना कुणी जीव लावला नाही, परंतु एक सांगून जाईल, अरे राम राम म्हणणारा दशरथासारखा बाप या विश्वाला का दिसला नाही? माता मावलांनो का दिसला नाही? जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक जण म्हणतं देवकीचे गोड कौतुक गाते, अरे यशोदना लालाला मांडीवरती बसवावं आणि खायला घालावं हे प्रत्येकाला कळतंय, परंतु नाका तोंडापर्यंत पाणी जातंय, नाका तोंडापर्यंत पाणी जातंय, पण माझा लाला जगला पाहिजे, माझा लाल त्या ठिकाणी गोकुळापर्यंत गेला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी यमुना दुथडी वाहते, नाका तोंडापर्यंत पाणी येतंय, परंतु मागे न हटणारा वसुदेवासारखा बाप या समाजाला का दिसू नये? अरे शुद्धीपत्र मिळावं, शुद्धीपत्र मिळावं म्हणून पत्नीला सांगून देहांत प्रायचित देणारा बाप या विश्वाला का दिसू नये? अरे वारीचा वारसा चालवत असताना हडाचं काडं धुपलं जातंय, हडाचं काडं धुपलं जातंय, परंतु जगद्गुरु तुकोबारायांसारखं रत्न आपल्या उदरी जन्माला येतंय, म्हणून 75 वर्ष वारीचा वारसा जपणारा तो बाप या विश्वाला का दिसू नये? माता मावलांनो, अरे लेकीच्या लग्नासाठी लाखोंच्या डोक्यावरती मस्तक ठेवतोय, अरे प्रत्येकाच्या दारामध्ये जातो, सावकार दादा एकच करा, आयुष्यभर तुमची चाकरी करेल, पण माझ्या लेकीच्या लग्नामध्ये तुम्ही हातभार लावा, म्हणणारा तो बाप या विश्वाला का दिसत नाही माय बापांनो? म्हणून जीवनामध्ये अंतर जितकी माय महत्वाचे आहेत ना, तितकाच बाप सुद्धा महत्वाचा आहे माय बापांनो. अरे लेकीच्या डोळ्यातलं पाणी बघू शकत नाही ना, आईपेक्षा तो बाप असतो. अरे मुलगी सासरी निघते, सगळा गाव रडतोय, सगळं नातेवाईक रडतंय, पण काण्या कोपऱ्याला बसतो ना गुडघे टेकून त्या ठिकाणी, त्याला बाप म्हटलं गेलंय महिला वर्ग. अरे बापाचं प्रेम या विश्वात आल्यानंतर कोणीच देऊ शकत नाही, म्हणून त्या बापाकरता म्हणावं असं वाटतं माता मावल्यानो. माझ्या डोळ्यातलं असव कुणी माये न पुसताना, माझ्या डोळ्यातलं असव कुणी माये न पुसताना, पुरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची संगताना, पुरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची संगताना. जीवनामध्ये आल्यानंतर माय बापांनो, अरे कुणी बाबा जरी म्हटलंत ना तरी सुद्धा हुंदका दाटून येतात ना, तो बाप असतो माय बापांनो. मग एकदा का हे मायबाप सोडून गेले का ते मायबाप तुम्हा आम्हाला पुन्हा मिळू शकत नाही माय तमावलं. सोडून गेले बाबा गेला की तो बाप तुम्हा आम्हाला मिळू शकत नाही, म्हणून संतांचं वाङ्मय आहे, त्या ठिकाणी वेळ फार आहे झालेला आहे, म्हणून आपण शेवटची भैरवी आता काही घेणार नाही, कारण की पब्लिक उन्हातून आलेले आहे, सगळे लोक म्हणतील ताई टाइम वाढवला तर लोक म्हणतात कीर्तन नाही, आणि त्या ठिकाणी कमी केलं तर लोक म्हणतात भांडवल, बरोबर की नाही? परंतु राष्ट्रसंत सद्गुरुजी नारदन स्वामी गुरु माऊलीचा हात आमच्या मस्तकावरती आहे माय बापांनो. एका दिवसाला 7-7 घंटे बोलण्याची ताकद परमेश्वराने आम्हाला दिली, नवे नवे स्वामींनी दिली, 3 तास कथेत बोलते, 2 तास कीर्तनात बोलते, 1 तास प्रवचनात बोलते, तेही दिवसाला बोलते. हा हात आमच्या मस्तकावरती फक्त आणि फक्त आमच्या कोपरगावच्या समाधीचा पडतोय, म्हणून हे होऊ शकतं, म्हणून माय बापांनो जीवनामध्ये आल्यानंतर या उकाडे परिवाराने आपल्या माय बापाचं आपल्यावरती जे ऋण होतं, जे ओझं होतं, ते या ठिकाणी उतरवलेलं आहे. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, तू का म्हणे माझे भार उतरिले ओझे ज्ञानेश्वर.